आणि आणखी एक चर्चा होती नगरकारांमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये ती चर्चा होती की तांबे यांना ऑफर आली किंवा अशी कोणती ऑफर आली होती का ना? नाही ऑफर वगैरे अशी काही आली नाही परंतु भारतीय जनता पार्टीचे नेते असतील किंवा सगळ्याच पक्षाचे नेते जे ज्याचे माझे संबंध आहेत आणि मला असं वाटतं की काही मुद्दे जे आहेत समाजातले ते राजकारणाच्या पलीकडं जाऊन आपण त्याचा विचार केला पाहिजे प्रत्येक गोष्टीत जर आपण राजकारण करायला लागलो तर मग मुद्दे सुटणारच नाही कधीच आणि त्यामुळं काही मुद्दे जे आहेत ते आपण पक्षविरहित राजकारणाच्या पलीकडं घेऊन जायला पाहिजे इतकी म्हणजे आपले श्रीरामपूर शिर्डी कोपरगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते डॉ डॉक्टर अण्णासाहेब शिंदे जे डॉक्टर अण्णासाहेब शिंदे काँग्रेसचे उमेदवार होते आणि सदुसष्ट किंवा अडुसष्ट साली ज्यावेळेस अटलबिहारी वाजपेयी श्रीरामपूरला प्रचाराला आले तर अण्णासाहेब शिंदेंच्या विरुद्धच प्रचाराला अटलबिहारी आले आणि जेवण मात्र त्यांनी अण्णासाहेब शिंदेच्याच घरी घेतलं कारण तो काळ असा होता की विरोधक जरी असला तरी त्याला सन्मानाने वागवणं त्याच्याशी बोलणं चालणं आजच्या काळामध्ये राजकारण इतकं घाणेरडं झालेलं आहे की आता आपण विरो पक्षाचा विरोधकाला आपण आपला आहे की काय अशा पद्धतीने वागवतो मला असं वाटतं की ती भावना चुकीची आहे लोकशाहीसाठी लोकशाहीमध्ये हेल्दी डायलॉग आणि कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे त्यासाठी सगळ्या पक्षांमध्ये आपले संबंध असले पाहिजे आपल्या आपल्या विचारधारेवर आपला विश्वास असेल तर मला वाटतं की आप बाकीचं ठेवण्याचं काही मनात आणण्याचं काही कारण नाही